सहकारी सामन्याचा आनंद घेतात. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर पंकज जाधव यांच्यासाठी शिंदे त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि या बहारदार अर्धशतक या स्पर्धेतील एकमेव अर्धशतक लगावतोय अलिबागचा सुपरस्टार अर्थातच पंकज जाधव उर्फ माट्या. या स्पर्धेवर अधिराज्य गाजवतोय तब्बल 61 धावांची. पंकज जाधवने या ठिकाणी आणि या स्पर्धेवर अधिराज्य गाजवलं. सामन्याला सुरुवात करायची आहे. ऑलिएंटर्स गाड्या मैदानात मॅच चालू हॅलो. तर काय म्हणशील पंकज, एकंदरीत तुझ्या खेळीविषयी काय आनंद घेत होतास त्या बॅटिंग विषयी? कारण या मैदानात या मोठ्या प्लॅटफॉर्मला हंगामाच्या सुरुवातीला 61 धावा केल्या आणि एकंदरीत या मॅच विषयी सुद्धा विचारेल. पहिल्यांदा थँक्यू संजय सोळंकीचा मानेन मी की त्यांनी मला लवकर ऑर्डर दिली जायची. आणि समर्थला कॉंग्रॅच्युलेशन, खूप चांगली बॉलिंग केली. कसं फील करत होता ज्यावेळेला तू या मैदानात? समर्थ दिग्गज गोलंदाज होते परंतु बॅटिंग करताना किती आनंद घेत होतास या मैदानाचा? कारण सातत्याने 3 वर्ष तू येतोय विकेट टायगर खेळायला, लिजंड ट्रॉफी देखील पावसात खेळायला येतो. आज कशा प्रकारे आनंद आला आणि एकंदरीत आयोजनाविषयी देखील काय म्हणशील? मी 3-4 वर्ष इथे खेळतोय. माझी सर्वात मोठी पारी असेल आताची ही. खूप आनंद वाटला बॅटिंग करताना. तर खूप खूप अलिबागचा हा ब्लास्ट नव्हे तर महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधला ब्लास्ट आज मात्र युके टायगर मध्ये झळकला आणि सुरेख कामगिरी करून माघारी परततोय. तर यानंतर देखील एक जबरदस्त सामना असा संघ असणार आहे ज्या संघाने या वर्षी सुप्रीमो चषक जिंकली, ज्या संघाने या वर्षी शक्ती चषक जिंकली, ज्या संघाने या वर्षी लिजेंड ट्रॉफी जिंकली, ज्या संघाने या वर्षी उडपीत जाऊन 3रा क्रमांकाचं पारितोषिक जिंकलं, ज्या संघाने या वर्षी गतवर्षीच्या हंगामामध्ये 10 PL स्पर्धेमध्ये उपविजेते 12 लाखाच्या स्पर्धेमध्ये ठरले होते, असा मुंबईचा सर्वांचा आवडता संघ उमर 11 या ठिकाणी खेळताना दिसेल. तर त्याच्या बरोबरीने विक्रोळीचा GI 11 शांतीबाई मोठा यांचा एक जबरदस्त संघ देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर अशा मुंबईच्या 2 बलाढ्य संघांमध्ये लढत आपल्या समोर येते. पाहत राहा युके टायगर चॅम्पियनशिप 2017. हॅलो हॅलो हॅलो. धन्यवाद सर. 6व्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आणि एक स्थानक गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू हलक्या हाताने घेऊन केला जातो ऑन साईडच्या दिशेने डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतं रवी चेंदवनकर आणि त्याच्या साथीने आपण पाहू शकतो हनीफ शेख ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. एका बाजूला GI 11 विक्रोळी, त्याच पद्धतीने उमर 11 अंधेरी या दोन संघांमध्ये लंगतदार लढत पाहायला मिळते. त्याच आधीचा सामना जर का लक्ष टाकलं गेलं तर निश्चितच रायगड सारखा संघ विजय देखील झाला आणि एक मोठा विजय देखील प्रस्थापित केला गेला. गोलंदाजी माकवरती अनिकेत सानप पुन्हा सज्ज होणार. अनुष्का एंटरप्राइजेस संतोष पंडित यांचं आगमन होत आहे. विनय अंगणे यांचं आगमन झालं, हार्दिक स्वागत. त्याचबरोबर यावेळी मात्र सुरेख फटका खेळला जातोय. चेंडूला भिडकाडून दिला जात आहे सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. धनवडी जे कुलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न अनिकेत सानपने केला आणि निश्चितच मी म्हणेन की लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये सुरेख पद्धतीचा फटका मात्र खेळला गेला. हनीफ शेप याच्या बॅटमधून पहिला चेंडूचा सामना करताना त्यांनी षटकार लगावला. क्रिस गेलची आठवण झाली. क्रिस गेलने मात्र कसोटी क्रिकेटमध्ये सुद्धा हा कारनामा नोंदवला. तर नंतर बिग बॅश लीगमध्ये जर का आपण पाहिलं तर रिव्हर्स स्वीपने षटकार खेळला होता ग्लेन मॅक्सवेलने. गोलंदाजी माकवरती अनिकेत सानप पुनश्च सज्ज होणार धावसंख्या धावफलकावरती. 7 धावा धावफलकावरती. यावेळी मात्र ऑन साईडच्या दिशेने घेऊन काढलेला हा फटका मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. धन्यवाद डीजी ज्या संगीताने संपूर्ण महाराष्ट्रावरती निश्चितच एक जादू जोडली, छाप जोडली. ते संगीत जरूर आपल्याला सैराट सिनेमामधील ऐकायला मिळालं. डीजेचे धन्यवाद मानूया. मैदानाच्या आतमध्ये 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाते. 13 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. ज्या पद्धतीने आपण पाहतो 13 हा अशुभ आकडा जरूर आहे, परंतु एक गोष्ट जरूर सांगेन
रिव्हर्सिपचा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू काही येत नाही आहे. ज्या पद्धतीने पाहिलं गेलं समोरच्या दिशेने दोन षटकार खेचले गेले, तदनंतर ज्या पद्धतीने आपण म्हणत असतो की विनाशकारी विपरीत बुद्धी, फलंदाजाने दोन समोरच्या दिशेने वीज क्षेत्रामध्ये खेळून काढलेले दोन षटकार, तदनंतर आडव्या बॅटने रिव्हर्सिपचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. निर्धाव चेंडूची सांगता होते, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अनिकेत सानप गोलंदाजी मार्गवरती पुन्हा सज्ज होणार. धावसंख्या स्थिरावली गेली आहे 13 धावा धावफलकावर. याही वेळेला मात्र कुलवा टप्प्याचा चेंडू आणि त्याला मात्र स्वांग करून दिलं, विरकाडवून दिलं. छत्रपती शिवरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार. धन्यवाद डीजी. गोलंदाजाला दंडित केलं गेलंय, नो चेंडू आणि त्याच्यावरती येणारा हा षटकार. क्रिकेटमध्ये प्रथमता फ्री हिट कोणी खेळला असेल तर तो सचिन रमेश तेंडुलकरने क्रिकेटमधील पहिला फ्री हिट खेळला होता. 2007 सालापासून आपण पाहिलं गेलं तर हा नियम लागू झाला. 1 ऑक्टोबर या तारखेला सुद्धा आजचाच दिवस नवीन नियम जरूर आलेत. यामार्ग खोलवा टप्प्याचा हा चेंडू सुरेख फटका केला जातो अलॉंग विथ द कार्पेट, जमिनीला घासत पुसत चाटत चेंडू मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. येणारी एकेरी धाव, एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाणार. तब्बल 21 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाते. 21 धावा पहिले षटक मार्गस्थ आहे. एका मोठ्या धावसंख्येकडे उत्साह जरूर वाटचाल केली जाते. ज्या पद्धतीने आपण पाहिलं 21 वर्ष क्रिकेटपासून दूर राहिला होता साऊथ आफ्रिका संघ आणि अनिकेत सानपच्या गोलंदाजीवरती पहिल्या षटकामध्ये 21 धावा कुठून काढल्या जात आहेत. यावेळी मात्र परेलचा हिरा. खोलवा टप्प्याचा हा चेंडू हलकर पर फटका केला जातोय. लॉंग सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षण, फेकी केली जाणार मिडॉन क्षेत्रामधून. तद्वर मात्र घेतलेली एकेरी धाव आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाणार. 22 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. हॅलो सर. हॅलो रविचंद्रनकर माध्यमातून जो फलंदाजी करतोय लारा यांच्या येणाऱ्या 14 आणि 15 तारखेला रेल्वेच्या मैदानावर परेल या ठिकाणी मुख्यमंत्री चषक 2 लाख रुपये आणि 1 लाख रुपये पारितोषिक असणारी स्पर्धा असणार आहे याची नोंद घ्यायची. तर निश्चितच मोठमोठ्या स्पर्धा रवी चेंदवनकर यांच्या माध्यमातून येतच असतात. ज्या पद्धतीने आपण पाहतो की महेश चेंदवनकर, रवी चेंदवनकर यांच्या दोन्ही बंधूंच्या माध्यमातून मोठमोठ्या स्पर्धा जरूर येत असतात. येणाऱ्या कालावधीमध्ये देखील एक मोठी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून येणार आहे. पाहिलं गेलं पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला, आपण स्क्रीनवरती पाहू शकतो. आनंदजी तारेकर जरूर या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर स्वागत असणार आहे. रायगडवरून संपूर्ण प्रेक्षक वर्ग जरूर पाहत आहे. स्क्रीनवरती जर का पाहिलं गेलं www.tenniscricket.inच्या माध्यमातून जी स्क्रीनवरती येणारी व्यक्ती होती ती मात्र पीडीसी अर्थातच पनवेल टेनिस क्रिकेट डॉट इन ची जी व्यक्ती जरूर www.tenniscricket.inच्या वेबसाईटवरती आपण पाहिली. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सलीम. गोलंदाजी मार्गवरती सज्ज होणार तर स्ट्राईक एंडवरती असणार आहे लारा. चमचमता सितारा रिव्हर्सिपचे फटके त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतात. एस पी सारखा संघ निश्चितच आपण पाहिला तर साई इलेव्हन परेळ या संघाचा चमचमता सितारा म्हणून त्याकडे पाहिलं जातं. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होणार. धावसंख्या पाहिली गेली, धावसंख्या 22 धावा धावफलकावरती आहेत. एक चेंडू जरूर दिला जातो, मृत चेंडू म्हणून घोषित केला जातोय. गोलंदाज आपल्या ऍक्शन मध्ये थोडासा फेरबदल करतोय. ज्या पद्धतीने आपण पाहिलं 22 जून 1993 साली एक सामना झाला होता आणि त्या सामन्याचं वैशिष्ट्य देखील सांगेन, 22 या आकड्याची जादू देखील सांगेन. गोलंदाज सलीम पुनश्च गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. 22 धावा धावफलकावर. डावी सोडून जाणारा हा चेंडू पाहायला मिळतो. दिशाहीन गोलंदाजी केली जाते, दिशेवरचं नियंत्रण मात्र पाहायला मिळत नाही या गोलंदाजाचं. आणि निश्चितच आपण तो सामना जर का पाहिला असेल साऊथ आफ्रिका आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये चालू असलेला सामना होता. 13 चेंडू 22 धावांची गरज होती. 22 जून 1993 साली तो सामना झाला होता, 92 साली तो सामना झाला होता विश्वचषकामधील. यावेळी मात्र लोअर फुलटॉस चेंडू पंचांकडे दात मागितली जाते. उत्साह जास्त, कॉन्फिडन्स कमी. पंचांचा इशारा येतो, 22 अथवा लेग 22. येणारी एकेरी धाव, एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाते. 24 धावा धावफलकावरती आहेत. 24 धावा धावफलकावरती पाहिलं गेलं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जन्मदिवस 24 एप्रिल 1973 या तारखेला येतो. तर त्या पद्धतीने आपण पाहिलं तर 1993-92 चा तो किस्सा जरूर सांगेन, कारण की त्या दिवशी अशी घटना घडली, 13 चेंडू 22 धावांची गरज असताना पावसाचं आगमन झालं. यावेळी मात्र चेंडूला स्वांग करून दिलं जात आहे, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये विरकाडवून दिलं जात आहे. छत्रपती शिवरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार, चेंडू सीमारेषेपार.
धन्यवाद इजी, धन्यवाद। तर या सहा धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाणार 30 धावा। अनिलजी सरपरिसर आम्हाला दर्शवतात पडेल विभागामधील असा एक गुणलेखक, त्यांच्या माध्यमातून गुणलेखकाची भूमिका जरूर पार पाडली जाते। 30 धावा धावपालिकावरती आहेत, तो किस्सा पूर्ण करतो, त्या गोष्टीकडे घेऊन चलतो। मित्रांनो, ज्यावेळी पावसाचं आगमन झालं 13 चेंडू 22 धावांची गरज होती, पाऊस थांबला 1 चेंडू आणि 22 धावांची गरज राहिली गेली होती। गोलंदाज सज्ज याही वेळेला मात्र सुंदर कम बॅक पाहायला मिळत आहे। गोलंदाज मात्र प्रमुख अस्त्र बाहेर काढतोय, कोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्कलेन पद्धतीची गोलंदाजी केली जाते। आयपीएल 2017 मध्ये सर्वाधिक यॉर्कलेन पद्धतीची गोलंदाजी कोणी केली असेल तर जसप्रीत बुमराह या गोलंदाजाने 99 चेंडू टाकले होते यॉर्कलेन पद्धतीचे। गोलंदाज सज्ज मात्र कोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात, कोणती धाव मात्र घेतली जाणार नाही। निर्धाव चेंडूची सांगता, निर्धाव चेंडूची समाप्ती मात्र होतीये। धावसंख्या मात्र स्थिरावली गेली आहे, 30 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात। सुंदर आपण स्कोरबोर्ड पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती, गोलंदाजी मार्कवरती। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, या मात्र मी स्टँड अप खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही, या यष्टी रक्षकाकडून झालेली चूक आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही। चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी। तर एक सुरेख पद्धतीची गोलंदाजी जरूर केली जाते, परंतु यष्टी रक्षकाकडून झालेली चूक पाहायला मिळाली। आणि क्रिकेटमध्ये आपण सातत्यपूर्ण पाहत असतो की क्रिकेटमध्ये चुकीला कदापिही माफी नसते। ज्या पद्धतीने या आधीचा सामना जर का तुम्ही पाहिलात, यावेळी मात्र सॉंग केला एक मोठा फटका, अनिप शेख याच्या बॅटमधून निघणारा बुलंदी पॉवरफुल आसमानी सुलतानी फटका, चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर। दोन षटकांचा खेळ संपुष्टात आलाय, दोन षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल पाहिलं गेलं 40 धावा धावफलकावरती। एका बाजूला आपण स्क्रीन वरती पाहू शकता रवी चेंदवनकरने 3 चेंडूचा खेळ खेळला, 2 धावा धावफलकावरती लगावल्या। तब्बल हनीप याने 10 चेंडूंचा खेळ खेळला, 31 धावांची बहारदार खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती। आणि जेमतेम षटकारांचा विचार केला तर हनीप याच्या बॅटमधून येणारे 5 षटकार पाहायला मिळतात। जर या स्पर्धेमधील षटकारांची गणना जरूर करू, परंतु अनिकेत सानप यांनी पहिले षटक हाताळलं होतं, 22 धावा खर्च केल्या, इकॉनॉमिक पाहिला 22 धावांची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये त्याच्या माध्यमातून। तदनंतर सलीम शेख याच्या माध्यमातून एक षटक हाताळलं गेलं, 13 धावा या गोलंदाजाने खर्च केल्या। तर या स्पर्धेमधील सर्वाधिक षटकार कोणी लगावले तर कालचा दिवस मात्र सर्वाधिक जास्त षटकार कोणी लगावले असेल तर किसन देवेंद्र एसपी संघाचा या खेळाडूने तब्बल 3 सामन्यामध्ये 13 षटकार लगावले। एका सामन्यामध्ये ट्रायडंट नवी मुंबई या संघाचा खेळाडू अर्थातच पंकज जाधव याने एका सामन्यामध्ये 8 षटकार लगावलेत। त्यानंतर आपण पाहतो अभय वाघमारे यांनी मात्र 3 सामन्यामध्ये 6 षटकार, थॉमस दाईस एका सामन्यामध्ये 5 षटकार, हनीप शेख एका सामन्यामध्ये 5 षटकार मैदानाच्या आतमध्ये अजून सुद्धा खेळतोय। ज्या पद्धतीने आपण भूषण पाटीलला कालच्या दिवसामध्ये पाहिलं, 3 सामन्यामध्ये 5 षटकार, ओंकार देसाई 3 सामन्यामध्ये 5 षटकार, जयेश पाटील आणि लकी बाजवा अमित पाटील यांच्या माध्यमातून 3-3 षटकार देखील एका सामन्यामध्ये पाहायला मिळाले होते। तर मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज होणार, दोन षटकांचा खेळ संपुष्टात आलाय, 40 धावा धावफलकावरती आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटलं होतं की अशा पद्धतीने लढा, जर हरलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहासच घडला जाईल। समर्थ कडूने मात्र ते सार्थ केलं, ती लाईन ती ओ सार्थ केली, छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटलेली तो इतिहास जरूर निश्चितच लिहिला गेला। 9 धावांची गरज असताना निश्चितच एक मोठा इतिहास रचला गेला। आयपीएलच्या स्पर्धेमध्ये जर का आपण पाहिलं, ज्यावेळी मात्र सुपर ओव्हरचं षटक हाताळायचं होतं, 8 धावांची गरज होती, जरूर त्या किस्साकडे घेऊन जाईन गोलंदाज सज्ज होतोय। या मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू, खोलवर टप्प्याची गोलंदाजी जरूर केली जाते आणि निश्चितच एक निर्धाव चेंडूची सांगता, निर्धाव चेंडूची समाप्ती मात्र होतीये। षटक क्रमांक 3 मार्गस्थ होत आहे हुसेन, हा मात्र तुम्ही पाहताय एक सुरेख पद्धतीची गोलंदाजी करणारा, ज्या पद्धतीने आपण हुसेन याला पाहतोय। गोलंदाजी मार्कवरती हुसेन पूर्ण सज्ज होणार, धावसंख्या 40 धावा धावफलकावरती। लोअर फुलटॉस चेंडू हवेमध्ये जरूर आहे,
क्षेत्ररक्षक लॉंगॉपचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, फेकी केली जाणार, तडूर मात्र घेतलेली एकेरी धाव. एकेरी धावच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसवली जाते. 41 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. आयपीएल 2017 सुपर ओव्हरचं षटक जसप्रीत बुमरा गोलंदाजी मार्क वरती होता आणि निश्चितच ते सुपर ओव्हरचं षटक 8 धावांची गरज असताना त्यांनी स्वतःसाठी 3 गोष्टी जरूर म्हटल्या गेल्या होत्या की संयमी राहायचं, स्वतःच्या क्षमतांवरती भरोसा ठेवायचा आणि शांत राहायचं. ते समर्थ कळूने केलं आणि एक मोठा इतिहास जरूर नोंदवला गेला. त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये जरूर सांगितलं या स्पर्धेमध्ये जर का मला परफॉर्मन्स करायचा आहे तर तो परफॉर्मन्स चांगलाच होणं तितकंच गरजेचं होतं आणि त्याच्याकडून तो परफॉर्मन्स झाला देखील. गोलंदाजी मार्कवरती हुसेन पुनश्च सज्ज होतोय. खोलवा टप्प्याचा हा चेंडू सुरेख पद्धतीने घेऊन काढला जातोय. कार्पेटच्या सहाय्याने घेऊन काढलेला हा फटका मनगटाच्या सहाय्याने देखील खेळला जातोय. क्षेत्ररक्षक अनिकेत सानप चेंडूवरती येणार, तद्वर घेतलेली एकेरी धाव. एकेरी धावच्या मदतीने धावफलक हलत ठेवलं जात आहे, पुढे सरसावलं जात आहे. 42 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. षटक क्रमांक दुसरं मार्गच तिसरं मार्गस्थ आहे. 6 षटकांचा हा सामना चालू असलेली स्पर्धा आपण पाहतोय की गेले 4 वर्ष या स्पर्धेने एक मोठं वलय जरूर निर्माण केलंय. संपूर्ण टेनिस विश्वामध्ये नव्हे तर संपूर्ण जगभरामधून या स्पर्धेकडे लक्ष जरूर असतं. ती स्पर्धा अर्थातच युके टायगर चॅम्पियनशिप. लोअर फुलटा चेंडू मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक जरूर झाला आणि चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. तो म्हणजे कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक कव्हर रिजन एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये येतोय. चेंडूला उचलतोय. तद्वर मात्र घेतलेली एकेरी धाव, एकेरी दुहेरी धावा मात्र या षटकामध्ये येत आहेत. आणि हुसेन चिता कॅम्प परिसरामधील असणारा हा तोफखाना गोलंदाजीचा तब्बल सुरेख पद्धतीची गोलंदाजी करतोय आणि 43 धावेवरती रोखून ठेवतोय. या षटकामध्ये पाहिलं गेलं तर 3 एकेरी धावा आल्या आणि धावसंख्या धावावरती 4 धावा, 4 चेंडू मध्ये तब्बल 43 धावा. सुरेख पद्धतीची गोलंदाजी याही वेळ मात्र खोलवर टप्प्याची गोलंदाजी देखील केली गेली. कालचा दिवस तुम्ही पाहिला, किसन रवी देवेंद्र याच्या माध्यमातून सुरेख पद्धतीची फटकेबाजी, 103 धावा त्याने कुठून काढल्या कालच्या दिवसामध्ये आणि त्याच्या माध्यमातून येणारे षटकार हे मात्र आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले. लोअर फुलटा चेंडू सुरेख फटका केला जातोय. लेट कट स्क्वेअर कट चेंडू मात्र निघून जातोय. पंचांचा इशारा येतोय, बीमरचा नो चेंडू. धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. मी उल्हास मामा कामठे यांना विनंती करेल, रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य आणि आमचे मित्र शाहरुख, दीपक पाटील आणि आनंद तारेकर दोघांचाही या ठिकाणी आम्ही सन्मान करतोय. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झाल्याबद्दल त्यांना आम्ही या ठिकाणी सन्मानित करतोय. तर मी उल्हास मामा कामठे यांना विनंती करील, आनंदजी तारेकर आणि दीपक पाटील. आनंद तारेकर अतिशय सुंदर कार्य यांच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटच्या साठी होताना पाहायला मिळतंय आणि त्याचबरोबरीने मी पळसप्याचे दीपक पाटील यांना देखील विनंती करील. अतिशय सुंदर समालोचक त्यांचा देखील आम्ही रायगड परिसरामध्ये असतो अशा यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. साठी उपस्थित राहून या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवल्याबद्दल नामवंत संघ आहे रायगड परिसरातील पळसप्या संघाचे समर्थक देखील आहेत आणि त्याचबरोबरने आमचे मित्र त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. ओव्हर टू जय सर. धन्यवाद चंदू सर. आणि त्याच पद्धतीने प्रत्येक या ठिकाणी पाहुण्याचा सन्मान देखील केला. गोलंदाजी माक, गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय. रोहन सावंत गोलंदाजी माक वरती येणार. धन्यवाद इझे, धन्यवाद. तर या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाते. गोलंदाजीचे अनालिसिस आपण पाहूया. एका षटकामध्ये अनिकेत सावंतने दिलेला 22 धावा, त्या पद्धतीने आपण सलीम शेख याला पाहिले. एका चेंडू एका षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या. हुसेन आला 2 षटकामध्ये 25 धावा. रोहन सावंतने केलेली गेलेली गोलंदाजी, एका षटकामध्ये 5 धावा, 2 फलंदाजांना बाद केलं गेलं होतं. तर भारतामध्ये हिंदुस्थानामध्ये काय 3 गोष्टी प्रसिद्ध आहेत? एक गोष्ट हाजमे की गोली, हाजमे की गोली, रंगों की होली और बैटिंग में विराट
कोहली त्या पद्धतीने फटकेबाजी हा फलंदाज देखील करत असतो आणि सुरेख पद्धतीची फटकेबाजी मनगटाच्या साह्याने मी म्हटलं होतं की त्याने तेच केलं की ऑन साईडच्या दिशेने खेळून काढलेला हा फटका मिडविकेट क्षेत्रामध्ये आपण पाहिला. एक सुरेख देखणा फटका त्याने देखील खेळला गेला होता. रोहन सावंत गोलंदाजी माकवरती सज्ज होणार शेवटचं आणि अंतिम षटक निर्णायक षटक. यामध्ये मोठा फटका घेण्याचा प्रयत्न चिंटी याच्या बॅटमधून निघणार हा फटका. पंचांचा इशारा चेंड मात्र सरळ भिरकाडवून दिला जातोय ऑफसाईडच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर चार धावेंसाठी. तर येणाऱ्या चार धावा चार धावींच्या मदतीने धावसंख्या पुढे ससावली जाणार. 74 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. दसऱ्याच्या मुहूर्तावरती येणारी ही स्पर्धा उल्हासजी मामा कामते यांच्या माध्यमातून ही स्पर्धा येते आणि निश्चितच आपण पाहतो चंद्रकांतजी शेट्टे यांच्या मात्र मार्गदर्शनाखाली एवढ्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. आणि एक गोष्ट वारंवार सांगता राहून देखील जाते जरूर सांगेन गोलंदाज रोहन सावंत पुनश्च सज्ज होतोय. यावेळेला मात्र इनसाइड आउट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल मात्र धरणीला दान दिला जातोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर चार धावांसाठी. धन्यवाद डीजी. ज्या पद्धतीने आपण पाहिलं गोवा या ठिकाणी बीच व्हॉलीबॉल खेळला जातो त्या पद्धतीने या क्षेत्ररक्षकाने पास दिला चेंडूला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. येणाऱ्या या चार धावा चार धावीच्या मदतीने धावसंख्या पाहिली गेली. 78 धावा धावफलकावरती आहेत. एक गोष्ट वारंवार सातत्यपूर्ण राहण्याची सांगायला राहून जाते की कॅमेऱ्याचं जे चित्रण केलं जात आहे ते म्हणजेच आपण पाहतो शाहरुखजी शेख यांच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटचा नंबर वन कॅमेरामन त्याच पद्धतीने आपण पाहिलं नयनजी सकपाळ असतील यांचं सुद्धा या ठिकाणी झालेलं आगमन. त्याच पद्धतीने आपण गौरव सावंत स्वतः संतोषजी नाणेकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे आणि ही संपूर्ण टीम हे लाईव्ह कव्हरेज देखील करते आणि आपण पाहतोय संपूर्ण जगभरामध्ये त्याच पद्धतीने हॅथवे केबल्स या माध्यमातून देखील या संपूर्ण विश्वामध्ये टेनिस विश्वामध्ये देखील या स्पर्धेचं लाईव्ह चित्रण केलं जात आहे. एक मोठा विक्रम देखील याच मैदानावरती झाला होता. डोक्यावरती कॅमेरा देखील सुशांतजी मांद्रेकर यांच्या लगावण्यात आला होता. संतोषजी नाणेकर यांनी मात्र लेजंड ट्रॉफीच्या दरम्यान हा एक मोठा विक्रम नोंदवला होता. तर लेजंड ट्रॉफीच्या दरम्यान 31,17,388 प्रेक्षकांनी सामना देखील पाहिला होता. तर बरोबर नाही एक मिनिट सर मैत्री स्पोर्टचे अतुलजी भगत कामोटेचे त्यांना विनंती आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहायचंय. मैत्री स्पोर्टचे अतुलजी भगत तर दीपकजी पाटील आकाशजी तारेकर आमच्यापासून रजा घेत आहेत. ज्या पद्धतीने रायगड क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी या ठिकाणावरती उपस्थित झाले आणि त्यांनी आमच्याकडून रजा देखील घेतली तर त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत. दोपहर का खाना आप सभी का यहां आना बेहद अहमियत रखता है. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. रोहन सावंत पुनश्च सज्ज होणार. धावसंख्या 79 धावा धावफलकावरती आहेत. 79 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुनश्च सज्ज होतोय. या संघाने मात्र या वर्षीच्या हंगामामध्ये एक मोठमोठे विक्रम देखील नोंदवले. सुप्रीमो चषक असेल शक्ती चषक असेल TNPL ची स्पर्धा उपविजेता संघ देखील ठरला आणि सातत्यपूर्ण चांगलं क्रिकेट आपण पाहतो. यशच्यांच्या पाठीमागून रवी रिंगाला याचं गायडन्स त्यानंतर हकीमजी शेख तुम्हाला यशच्यांच्या पाठीमागे जरूर दिसतात. या मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न दोन्ही गाड्या एका रुळावरती अपघात जरूर होणार. धन्यवाद डीजे. धावसंख्या पाहिली गेली तर 79 धावा धावफलकावरती तिसऱ्या विकेटचं पतंग देखील झालंय आणि त्याच पद्धतीने आपण पाहतो एका बाजूला शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये तैनात असलेला क्षेत्ररक्षक ज्या पद्धतीने आपण पाहिलं लेफ्ट हँडर फलंदाज आता मात्र स्ट्राईक एंडवरती आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आपल्याला राहुलजी दुबे हा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. तर शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये यतीन पाटील पाहायला मिळतो. गोलंदाजी मागवरती गोलंदाज पुढे सज्ज होणार रोहन सावंत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इम्रान शेख मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. लोकल बॉय
विक्रोळी परिसर असा. या मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक जरूर झाला. राहुलजी दुबे या जरूर चेंडूवरती येणार. तद्वर घेतलेली एकेरी धाव. नाणेफेकीचा कौल होतोय. केएसके महाबळेश्वर सातारा आणि अनुष्का एंटरप्राइजेस बोरिवली मुंबई. कोण जिंकलंय? तर कल्पेश माहुलकर नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णय फिल्डिंग. नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर यानंतरचा सामना देखील एक जबरदस्त असणार आहे. साताऱ्याचा संघ पहिल्यांदाच या स्पर्धेत खेळताना दिसेल आणि त्याचबरोबरीने अनुष्का एंटरप्राइजेस बोरिवली हा संघ देखील खेळताना दिसणार आहे. तर ज्या पद्धतीने आपण पाहिलं धावसंख्या धावफलकावरती आहे, तब्बल 80 धावा 81 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. पुढील सामना देखील एक महत्वपूर्ण सामना असणार आहे. प्रेक्षकांना विनंती असेल, कुठेही जाऊ नका. बलाढ्य संघ, दोन बलाढ्य संघ तुमच्या समोर खेळताना पाहायला मिळतील. एक सातारा परिसरातील असणारा एक चांगला संघ देखील आपल्याला पाहायला मिळणार. अर्थातच केएसके प्रतिष्ठान हा संघ आपल्याला देखील पाहायला मिळेल या सामन्यामधून खेळताना. ज्या पद्धतीने आपण चंद्रकांत घाटगे याला आपण खेळताना पाहू, त्याच पद्धतीने आपण सुय सोनकर याला देखील पाहू, प्रयाग सोनकर याला पाहू आणि केएसके प्रतिष्ठान मधील सुरेख खेळ देखील आपल्याला पाहायला मिळणार. तर या इनिंग साठी, दुसऱ्या इनिंग साठी मी थोडस थांबेन. या समोरचा संघ जर का पाहिला, अनुष्का एंटरप्राइजेस हाही संघ आपल्याला दमदार संघ पाहायला मिळणार. संपूर्ण टेनिस विश्वामधील महानतम खेळाडू देखील खेळताना पाहायला मिळतील. डीजे 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 तुम्हाला थांबवेन डीजे. तर सर्व खेळाडूंना विनंती असेल, या ठिकाणी संघ उपस्थित झालेत. 12 कुपन आपल्या जेवणाचे 12 कुपन तुम्ही जरूर घेऊन जायचे आहेत. सर्वांना विनंती, 12 कुपन नाही, त्या टीमचे पर्यंत प्रतिनिधी या. सर्व एका प्रतिनिधीकडे संपूर्ण टीमचं जेवण दिलं जाईल. तर त्याचबरोबर या ठिकाणी अतुलजी भगत यांचं आगमन होत आहे. मुकेश नाईक यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. हार्दिक स्वागत. तर चंद्र सरांचं सन्मान या ठिकाणी उल्हास मामा कामठे यांना करील. तर सन्मान या ठिकाणी केला जातोय. तर सन्मान या ठिकाणी केला जातोय चंद्रकांत शिंदे सरांचा. तर सन्मान केला जातोय चंद्रकांत शिंदे सरांचा. राहुल इलेवन या दिग्विजय संघाचे संघनायक म्हणून देखील त्यांची घोडदौड संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेली आहे. आणि नवीन स्थापन होत असलेल्या मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन मध्ये देखील त्यांचा देखील मोठा वाटा असणार आहे. तर चंद्रा सर यांना देखील आम्ही आम्हाला मार्गदर्शन 2 शब्द करण्याची विनंती करील. दरवर्षीप्रमाणे मामा चंदू या टुर्नामेंटला मला बोलवतात ते, आणि मी आवर्जून या टुर्नामेंटला येतो. खूप चांगली टूर्नामेंट, शिस्तबद्ध टूर्नामेंट केली जाते. पण आज या मैदानावर एक इतिहास घडता घडता, कोणीतरी एकाने तो इतिहास घडवायचा होता आणि तो घडवला, आणि तो समर्थच्या हाताने तो इतिहास घडला की शेवटच्या ओव्हरमध्ये काही थोडेसे रन्स हवे असताना त्याने ती मॅच काढली. आणि 101 चा पाठलाग करताना मुंबईवाल्यांनी पण जबरदस्त सुरुवात केली. आणि त्यांचे पण विशेष अभिनंदन, समर्थचं विशेष अभिनंदन. त्याबद्दल त्याबरोबर बाबू स्ट्रायकरचे बाबू अमित गोलतकर, उमेश मांजरेकर यांचं पण विशेष अभिनंदन, कारण त्यांनी असा एक संघ बांधला की ज्याने मुंबईत येणाऱ्या ट्रायडंट या संघाने मुंबईमध्ये भरपूर भरारी घेतली आहे. त्याने भरपूर मॅचेस जिंकल्या, बऱ्याचशा मुंबईवाल्यांना हरवलंय. अशा संघाला त्यांनी मात देण्यापर्यंत मजल मारली होती. पण हा इतिहास शेवटी घडता घडता मुंबईकडे घडतोय की उरणमध्ये घडतोय, पनवेलमध्ये घडतोय, तो घडता घडता पनवेलकरांनी हा इतिहास घडवला आणि समर्थांनी जबरदस्त बॉलिंग टाकून त्यांना जिंकून दिलं. त्याबद्दल त्याचं विशेष स्वागत, विशेष अभिनंदन, थँक्यू. आणि खूप चांगली टुर्नामेंट आहे. या पिढीमध्ये चांगले क्रिकेटर्स जन्माला आले आहेत, क्रिकेटर्स चांगले आहेत, अंपायर्स चांगले आहेत, कॉमेंटेटर चांगले आहेत, क्वालिटी अंपायर्स आहेत आणि आयोजन चांगलं आहे. त्याच्यानंतर थेट प्रक्षेपण युट्यूब मार्फत तुम्हाला डायरेक्ट टीव्हीवर बघायला मिळतं. तर हे तुम्ही सगळे क्रिकेटर नशिबवान आहात आणि अशाच पद्धतीने ह्याची भरारी पुढे
आयपीएल पर्यंत पोहोचेल, टेनिस बॉल क्रिकेटचा एक दिवस असा येईल तो तो आयपीएल टेनिस बॉलची होईल, याबद्दल मी परमेश्वराला पण नमस्कार करतो की त्याने आमच्या पाठीशी उभं राहावं. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर, असंच प्रेम राहू द्यात. हॅलो, तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा घेऊन चलतो मैदानावरती. युके टायगर चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 पर्व चौथे, आजचा हा दुसरा दिवस. काल मजल मारली ते रायगडकरांनी, याच मैदानावरती सेमीफायनल पर्यंत क्वालिफाय झालेत. आणि आज आपण पाहतोय रायगडचा एक संघ ज्याने आज खऱ्या अर्थाने इतिहास रचला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चंद्रदादांचं कौतुक करायला हवं, त्यांचं मार्गदर्शन या ट्रॉफीला नेहमीच मिळत आलं आणि आजही ते उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत या ट्रॉफी दरम्यान. घेऊन चलतो मैदानावरती. प्रथम सत्र संपलं होतं, जयजी भोसले यांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली, त्याचबरोबर आमचे अजितजी सरफरे साहेब ज्यांचा अनुभव इतका आहे. त्याचबरोबरीने एक मिनिट सर, एकच मिनिट, राहुल सुरवडे लॅबो आपलं देखील हार्दिक स्वागत, त्याचबरोबरीने संपूर्ण काळनबंधू डोंबिवली आपलं देखील हार्दिक असं स्वागत या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून जे या सामन्याचा आनंद घेत आहेत. तर सामन्याला सुरुवात होते आणि मी जसं सामन्याला सुरुवात होईल मी तुम्हाला समीरजी सोमणे काच कर्ज तोरून आले आमचे मित्र त्यांच्याकडे घेऊन जातोय. थँक्यू चंदू सर. फार महत्वाचं आहे की ट्रान्झिशन लेवल, परिवर्तन हा फार महत्वाचा आहे. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, परंतु तो परिवर्तन होणं फार गरजेचं आहे. आणि जो आत्ता मुद्दा उचलला चंद्रदादांनी की आमच्या काळामध्ये अशा यूट्यूबच्या सेवा नव्हत्या, ऑनलाईन स्पर्धा लोकांना पाहायला मिळत नव्हत्या, आत्ता घर बसल्या आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते. काल या स्पर्धेचं संपूर्ण दृश्य मी पाहत होतो माझ्या घर बसल्या हातवेच्या केबल नेटवर्कवरती संपूर्णपणे पाहत होतो. आज आपण पाहतोय www.tenniscricket.in संतोषजी नाणेकर यांनी केलेलं एक ट्रान्झिशन, म्हणजे एक परिवर्तन या क्रिकेटमध्ये इतक्या उंचीपर्यंत नेऊन ठेवलं आहे. कारण क्रिकेटचा आपण विचार केला तर लोकांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम खऱ्या अर्थानं मीडिया सपोर्ट जो असतो, तो मीडिया सपोर्ट आज www.tenniscricket.inच्या मार्फत पाहायला मिळला. आणि पहिल्या सत्रामध्ये सुद्धा मी सांगितलं होतं की ही जी ट्रान्झिशन लेवल आहे, हा जो परिवर्तनाचा काळ आहे, या परिवर्तनाच्या काळाला, क्रांतीच्या सुरुवातीला, क्रांतीच्या सुरुवात करण्यामागे www.tenniscricket.inचं हे फार महत्त्व आहे. तर जाऊ या मैदानावरती. दुसरं सत्र मैदानावरती रंगलं जात आहे. टार्गेट 81 धावसंख्येचं. प्रथम गोलंदाज संजय खारवा. आडवे बॅटने मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, चेंडू जातोय तो मिडविकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध. क्षेत्ररक्षक तैनात आहे, एक धाव निश्चितच मिळते. 81 धावसंख्येचा पाठलाग करायचे मनामध्ये मनसुबा घेऊन उमर 11 हा संघ मैदानावरती उतरलाय. या वर्षीची लेजंड ट्रॉफी उमर 11 संघानेच जिंकवली होती, त्यावेळी मात्र उमर स्वतः कर्णधार त्या ठिकाणी उपस्थित होता. आज उमर मात्र अनुपस्थित आहे. रवी लिंगालासारखा एक जबरदस्त फलंदाज, त्याचबरोबर दिनू कांबळे जो उमर 11 संघामधून खेळतो, परंतु ही डिस्ट्रिक्ट वाईज टुर्नामेंट आहे. लॉंगॉनच्या दिशेनं लगावलेला हा फटका, एक धाव निश्चितच मिळणार. 81 धावसंख्येचा पाठलाग करायची आहे. पहिल्या दोन षटकांमध्ये किमान 30 ते 35 धावसंख्या कुटाव्या लागतील, ते मात्र रवी लिंगाला आणि त्याच्यासोबत यतीन पाटील या फलंदाजाला. गोलंदाज तयार संजय. तर एक मिनिट विनंती करतोय कांचन पालकर सर, आपण देखील व्यासपीठावर या. आणि त्याचबरोबर या ठिकाणी गव्हाण टेनिस क्रिकेटचे सर्वे सर्वा समीर कोळी यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले, हार्दिक असं स्वागत. सर्वच प्रेक्षकांचं, त्याचबरोबर आपल्या आदरणीय पाहुण्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया आयोजकांच्या वतीनं, सन्मानाने उल्हासजी कामते मामा यांच्या वतीनं, त्याचबरोबर भटवाडी घाटकोपरच्या वतीनं. या सुरेख चेंडू, चेंडू पडल्यानंतर चेंडूनं मात्र उसळीच घेतली नाही. जसप्रीत बुमराची कुठेतरी आठवण करून देतो हा गोलंदाज. यावर्षी आपण पाहिलं जसप्रीत बुमरा यानं खरोखरच प्रत्येक फलंदाजाला गुमराह करून सोडलंय. त्याची फेकी एक विशिष्ट पद्धतीनं, त्याची गोलंदाजीची शैली आणि त्या शैलीनं गोलंदाजी करत असताना प्रत्येक फलंदाजाची तो दानादान उडवतो. त्याचप्रकारे सुरेख अप्रतिम, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या गोलंदाजासाठी. कारण जिथे 81 धावा कुठल्या जातात, ज्या मैदानावरती 101 धावसंख्येचा पाठलाग केला जातो, तिथे हा गोलंदाज आत्तापर्यंत पहिलं मँडेटरी पॉवरप्लेचं षटक चालू असताना, ज्या षटकामध्ये फक्त 30 yard सर्कलच्या बाहेर दोन क्षेत्ररक्षक असताना सुद्धा फक्त कमी धावा देतोय, दोनच धावा देतोय या गोलंदाज, खरोखरच हावी ठरतोय तो. मात्र फलंदाज आक्रमक फलंदाजाच्या विरोधात, म्हणजे रवी लिंगालाच्या विरोधात.
यावेळी बाचिकडा मारायचं होतं आसनगावला, चेंडू घाला गोरेगावला, परंतु गोरेगावला येता येता मात्र एक धाव निश्चितच मिळाली एका धावेच्या मदतीनं. धावफळक पुढे सरसावलंय, धावसंख्या जाऊन पोहोचले. प्रथम षटकाच्या समाप्तीनंतर ती मात्र बिनबाद तीन वरती. समीर, ओर झाल्यानंतर गाड्या आतमध्ये सोडा, ओर चालू असताना आतमध्ये गाड्या सोडू नका. आणि विनंती आहे बाबांनो, आणखी दोन दिवस सहकार्य करा सर्व. आणि ऑलिंटर्स आपापली जागा घेतली आहे का आपण? त्याचबरोबर प्रत्येक संघाला विनंती आहे आपलं जेवणाचे पॅकेट घेऊन जायचे. सर्व खेळाडूंना जेवणाची व्यवस्था देखील दरवर्षीप्रमाणे या देखील वर्ष केली आहे. सुभाष सर विनंती आहे स्टेजवर यायचे. बरोबर, स्टॅटिकल अनालिसिस आपण पाहतो या युके टायगर चॅम्पियनशिप 2017 संपूर्ण या टुर्नामेंटमध्ये आपण पाहतो अँब्रोज खान जो वरद 11 नवी मुंबई संघ काल हरला, परंतु एक चांगली कामगिरी होती. त्यानं 3 मॅचेसमध्ये 7 विकेट घेऊन सगळ्यात अव्वल दर्जाचा हा गोलंदाज प्रदीप बदे यानं कालचा दिवस अक्षरशः गाजवला. 6 विकेट्स कमावल्या ब्रह्मा बॉईज कडून. त्यानंतर प्रज्योत अंबिरे, अनिकेत राऊत, अनिकेत राऊतचं विशेष कौतुक, प्रज्योत अंबिरेचं सुद्धा विशेष कौतुक. सँडी एसपी संघातून दिलीप प्रजापती असतील, सिद्धार्थ गौडा असतील, विकी भोईर, त्यानंतर गंगाधर इंगोले, जितेंद्र पाटील आणि आजचा राहुल सावंत. म्हणजे आजच्या दिवसातील फक्त राहुल सावंत, आदिराज दहिसर या संघातून जो खेळतो तोच फक्त या टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत, नाही तर वरचे 9 गोलंदाज या टुर्नामेंट हे संघ या टुर्नामेंटमधून बाहेर गेलेले आहेत. असो जाऊया मैदानावरती. पहिलं षटक संपलंय, धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 3. पहिलं षटक संपलंय, धावसंख्या जाऊन पोहोचले मात्र 3. उर्वरित अजूनही 78 धावसंख्याचा पाठलाग करायचे. 5 षटक आहे, 30 चेंडू आणि 78 धावसंख्या हे खूप मोठं आव्हान आहे. गोलंदाज येतोय दिनेश भोसले, डावखुरा गोलंदाज. रवी रिंगाला एक आकर्षक शैलीचा एक विस्फोटक फलंदाज स्ट्रायकर एंडवरती उभा आहे गोलंदाजीसाठी. आपण पाहतोय जयेश दिनेश भोसले या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती सज्ज. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा देण्यात आल्या, ते मात्र गोलंदाज संजय एक अनुभवी गोलंदाजाकडून एक आक्रमक पवित्र्यानं गोलंदाजी केली. स्वतःवरती कोणताही प्रेशर घेतला नाही. मँडेटरी पावरप्लेच्या षटकामध्ये अत्यंत सुरेख गोलंदाजी करत अचूक टप्प्याने ज्या पद्धतीने यॉर्कर पद्धतीचे चेंडू टाकले त्यावरती कोणतेही हाणामार करता आली नाही ती मात्र फलंदाजांना. आणि धावसंख्या आली पहिल्या षटकामध्ये ती फक्त बिनबाद 3. 5 षटकं उर्वरित आहेत, 30 चेंडू, 78 धावसंख्येची अजूनही गरज आहे. गोलंदाज तयार. यावेळी मात्र आडव्या पट्ट्याने मारलेला हा फटका गॅप शोधून काढली रवी लिंगालाच्या डोक्यावरचं प्रेशर मात्र कमी झालं या चौकारानं. हा प्रेशर रिलीज करणारा फटका होता, कारण क्रिकेटमध्ये दबाव हा फार महत्त्वाचा घटक आहे. जो दबाव झुगारून आपल्या नैसर्गिक खेळीनं मैदानावरती खेळ साकार करत असतो तोच खरा मातब्बर खेळाडू म्हणून, खरोखर आक्रमक खेळाडू म्हणून ओळखला जातो. कारण कोणताही खेळाडू असू दे, प्रत्येक खेळाडूच्या मानसिक बौद्धिक क्षमतेभोवती एक मानसिक दबावाचं वलय तयार झालेलं असतं. आणि ते मानसिक दबावाचं वलय, त्या वलयाचं छेदन जोपर्यंत तो खेळाडू करत नाही तोपर्यंत मात्र तो खेळाडू एक आक्रमक आणि नैसर्गिक पद्धतीनं खेळ कधीच करू शकत नाही. तो दबाव होता ज्या धावसंख्या आल्या नव्हत्या पहिल्या षटकामध्ये संजय यांच्या गोलंदाजीवरती, तो दबाव खऱ्या अर्थानं झुगारला रवी लिंगालानं. मी विनंती करतोय भालेकर दादांना, मयूर स्पोर्ट्सचे भालेकर दादा यांना मी विनंती करतोय की आपण या मंचावरती या. आणि हे संपूर्ण किट या स्पर्धेसाठी ज्यांनी संपूर्ण किट उपलब्ध करून दिले ते भालेकर दादा मयूर स्पोर्ट्सचे यांना मी विनंती करेल. त्यांचं खूप मोठं सहकार्य लाभलं या टुर्नामेंटला, युके टायगर चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 मी विनंती करेल मयूर स्पोर्ट्सचे भालेकर दादा की आपण या. राजूजी भालेकर यांना मी विनंती करेल की आपण या मंचावरती येऊन स्थानपण व्हायचे. या सगळ्यांच्या सहकार्यानं एका व्यक्तीमुळे मात्र कधीच काही घडत नाही. सगळ्यांना एक साथ घेऊन आपल्याला सगळं सहकार्य करावं लागतं. एकमेका सहाय्य करू, अभगे धरू सुपंत. सगळ्यांच्या साथीदारानं, सगळ्यांच्या साक्षीनं मात्र ही टुर्नामेंट आज रंगली जाते, जिथून खऱ्या अर्थानं उत्सव, क्रिकेटचा उत्सव
तर या ठिकाणी सन्मानित करण्यासाठी मी उल्हास मामा गामटे यांना विनंती करेल. आपण सन्मानित करायचंय अतुल भगत मैत्री स्पोर्टचे सर्वे सर्वा आणि त्यांनी त्यांच्या सौभाग्यवती नुकत्याच मात्र नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका म्हणून देखील नवनिर्वाचित नगरसेविका म्हणून निवडून देखील आलेल्या आहेत प्रचंड बहुमताने. असं व्यक्तिमत्व क्रिकेटचे चाहते गतवर्षीचे पनवेल प्रीमियर लीगचे विजेते आणि अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान या ठिकाणी होतोय. कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी वरील क्रिकेटमध्ये खूप मोठा वाटा त्यांचा देखील आम्हाला पाहायला मिळत असतो सातत्याने. असे अतुलजी भगत त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय उल्हासमामा कामटे यांच्या वतीने. धन्यवाद अतुलजी, आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात, क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवली. तदनंतर मी या ठिकाणी आमंत्रित करतोय कांचन पालकर यांना, रायगडमधील नामवंत गुणलेखक म्हणून देखील ओळखले जाणारे कांचन पालकरजी यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. तर सन्मानित केलं जातं या ठिकाणी कांचन पालकर सर हे देखील खास आवर्जून उपस्थित राहिले, त्या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय क्रिकेट टायगर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. आणि तदनंतर गव्हाण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण ज्या अपडेट्स पाहता त्यांचं या ठिकाणी आगमन होतंय. समीर कोळी आमचे मित्र त्यांचा देखील या ठिकाणी आम्ही सन्मान करतोय. या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित राहून या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवल्याबद्दल समीर अनंत कोळी गावचे असणारे सुपुत्र त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अपडेटच्या माध्यमातून खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून होतोय. या पुढील यापुढेही अशाच अपडेट्स देत राहा जेणेकरून सगळ्यांना सहकार्य होईल ही खरी लाईन होती, कारण एकमेकांच्या सहकार्याने चालू असलेला हा टेनिस क्रिकेटचा कारवा आता मात्र सुरू होणाऱ्या टेनिस क्रिकेटचा सत्र. सुभाष कुलपते सर, सुभाष कुलपते सर, सुभाष सर आपण देखील या. समीरजी कृपया थोडस तुमचं त्यांचा देखील या ठिकाणी बोरोली बॉईजचे सर्वे सर्वा गेली 10 वर्ष बोरोली बॉईज संघ त्यांच्या माध्यमातून चालवला जातोय. त्याचबरोबरीने शिक्षक म्हणून देखील ते प्रसिद्ध आहेत आणि आगामी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनमध्ये देखील खूप मोठा वाटा त्यांचा देखील असणार आहे. त्यांचा सन्मान ठिकाणी उल्हासमामा कामटे यांच्या शुभ हस्ते केला जातो विकेट टेकर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये.